रेसिपी आहे डुबुक वडा. ही भाजी एकदम पारंपरिक पद्धतीची आहे आणि ही खूप छान टेस्ट बनली. कलर पण तुम्ही बघू शकता कसा आलेला एकदम लाल. तरी रेसिपी चालू करण्याच्या पहिले तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने तुम्हाला मी ज्या मी नवीन रेसिपीज टाकते त्या सगळ्यात पहिले पाहायला मिळतील आणि तुमची एकही रेसिपी मिस नाही होणार. तर सगळ्यात पहिले आपल्याला कांदा असा साफ करून भाजायला ठेवायचा आहे गॅसवर. त्यानंतर बाकीचे मसाले काय लागणार ते बघू. कांदा आपला भाजून घेतलेला आहे आपण असा. त्यानंतर बाकीचे ड्राय सुके मसाले जे आपण वापरणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते. खोबरं घेतलं इथे थोडंसं. याच्यात हिरवी विलायची, एक स्टारफूल लवंग आणि मिरे, तीन चार मिरे आणि दोन लवंग घेतलेलं आहे इथे फक्त. त्यानंतर तीळ घेतले थोडेसे, शहाजिरे आणि जावेत्री घेतली आहे, खसखस घेतली आहे, दगडफूल घेतलं आहे, तेजपान, दालचिनी आणि मोठी विलायची घेतली. मोठी विलायची आणि दालचिनी थोडी आणि तेजपान हे तिन्ही थोडं थोडं बाजूला काढून ठेवायचं फोडणीत घालण्यासाठी. त्यानंतर गरम मसाला घरचा बनवलेला आणि लाल तिखट हे पण घरचंच आहे आणि अद्रक लसूण इथं घेतलेलं आहे. आणि वडे करण्यासाठी बेसन पीठ लागणार आहे, त्याची प्रोसेस आपण नंतर पाहणार आहोत. पहिले आपण मसाला भाजून घेऊ. तवा गरम करून त्यावर तेल टाकून पहिले खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं चांगलं असं गुलाबी रंगाचं करून घ्यायचं आहे. जास्त पण भाजायचं नाही तर ते काळं होईल आणि भाजी थोडीशी कडू लागेल. तर खोबरं असं साईडला करून द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यात तेल टाकायचं आहे, थोडं जास्त टाकायचं आहे. यातच आपण सगळे मसाले पुढचे भाजून घेणार आहोत म्हणून एकदाच मी जास्त तेल टाकलं आहे. त्यामध्ये इथं विलायची, मिरे, दगडफूल आणि लवंग टाकली. दालचिनी आहे, तेजपान आहे, शहाजिरे, एक दोन मिनटं हे फ्राय करून घ्यायचं. आणि हे लो फ्लेम बारीक गॅसवरच करायचं आहे सगळं, नाही तर लगेच मसाले हे जळू शकतात. तर असे एक दोन मिनटं फ्राय झाल्यावर तुम्ही बघू शकता ती लवंग पूर्ण फ्राय झालेली आहे. नीट दाखवते मी. तर असं झालं की हे पण मसाला भाजून झाला आहे असं समजायचं आहे. त्यानंतर जो कांदा आपण भाजून घेतलेला आहे त्याला पण आपण परत एकदा फ्राय करून घेणार आहोत. भाजलेल्याने याची फ्लेवर खूप छान लागतो, एकदम ते तंदूर जसा फ्लेवर येतो बारबेक्यू त्या टाईपचा याला फ्लेवर येतो. आणि तसंच त्याला नंतर परत आतली जी बाजू ती अशी फोडून पूर्ण त्याच तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. सगळे मसाले जे भाजले होते तव्यावर साईडला ते आता सगळे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर याच्यात आता आपल्याला तीळ घालायचे आणि खसखस घालायची आहे. खसखस लगेच जळते म्हणून मी नेहमी सांगते एक तर कांद्यामध्ये नाही तर खोबऱ्यामध्ये, तिला असं सेपरेट भाजायचं नाही. खसखस आणि तीळ टाकून एक दोन मिनटं परत हे भाजून घ्यायचं आहे. सगळे मसाले नीट भाजून झालेले, काही असे जास्त जळाले पण नाही आणि कच्चे पण नाही राहिले तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचे मीडियम गॅसवरच हे मसाले भाजून घ्यायचे. गॅस बंद करायचा आहे. आता मसाले आपले भाजून झालेले, त्यानंतर त्यामध्ये बंद गॅस केल्यानंतर त्यात हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि जो गरम मसाला आहे तो पण आपल्याला याच्यात घालून घ्यायचा आहे. हे सगळं गॅस बंद करूनच घालायचं आहे या गोष्टी, नाही तर हे जळून याला घाण वास लागू शकतो आणि कलर पण भाजीचा पूर्ण व्यवस्थित येणार नाही, काळपट वेगळाच येईल तिखट झाल्यानंतर कलर. तर याला परत नीट मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर हे सगळं थंड कोमट झालेलं आहे, आता मिक्स झालेलं आहे सगळं. त्यानंतर ते अद्रक लसूण जे आपण ठेवलेलं आहे ते ह्याच्यात घालायचं आहे. आणि हे थोडे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या मी बाजूला ठेवणार आहे, ते आपल्याला वडे करायचे आहे त्यामध्ये घालण्यासाठी. तर आता मसाला हा पूर्ण थंड होऊ द्यायचा. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये
ह्याला वाटून घ्यायचं आहे. थोडंसं खूप कमी पाण्यात त्याला वाटायचं शक्यतो प्रयत्न करायचा. आणि पेस्ट अशी आपली फाईन वाटून घ्यायची, बनवून तयार झालेली आहे. तर आता ग्रेव्हीची पेस्ट आपली तयार आहे. तर आपण त्यात जे वडे सोडणार आहोत त्याची तयारी करून घ्या. इथे घेतलं बेसन पीठ, 1/4 कप बेसन घेतलं आहे. क्रश केलेला, क्रश करून घ्यायचा आहे. लसूण किंवा किसून घ्यायचा तो घेतला आहे. मीठ टाकायचं आहे आणि जिरे घालायचं आहे याच्यात. त्यानंतर तिखट घालायचं थोडंसं, टेस्ट चांगली येते. आणि हळद, आणि बेसन आहे त्यामुळे ओवा तर नेसेसरीच आहे, ओवा जरुरी आहे. त्यामुळे थोडासा 1/4 चमचा ओवा घालून याला नीट मिक्स करून याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी पाणी घेतलं इथे. पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं नाही. तर एकदम पाणी घातल्यानंतर ते तुमचं बॅटर पण नीट तयार होणार नाही आणि लम्स पण तयार होतील त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्याचं नीट मिक्स करून घेतल्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून याला एक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. कन्सिस्टन्सी पुढे दाखवणारच आहे त्याची, केवढी कशी ठेवायची तुम्हाला ते. असं हे थोडं थोडं पाणी घालून स्पूनने नीट मिक्स करून घ्यायचं त्याला. तर पेस्ट आपली मी थोडं पाणी घालून तयार करून घेतलेली आहे. थोडं कडक आहे, ते वडे कडक होतील त्यामुळे थोडंसं पाणी मी अजून घालणार आहे याच्यामध्ये. जी कन्सिस्टन्सी दाखवते त्याप्रमाणेच तुम्ही पाणी ॲडजस्ट करायचं आहे तुमचं, तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा. आणि 3 जणांसाठी ही आजची ही रेसिपी 3 ते 4 जणांसाठी सफिशियंट होते तेवढी. तर अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. तर आता भाजीला फोडणी करण्यासाठी तेल गरम केलं. त्याच्यामध्ये हे ड्राय मसाले घालून घेतले आणि जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे ग्रेव्हीचा तो मसाला आता ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे नीट. तसं आपण मसाला नीट व्यवस्थित भाजलेलाच आहे आणि पण त्याला फ्राय करायचं व्यवस्थित, म्हणजे तेल सुटेपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे नीट. थोडं मसाल्याच्या भाज्यांना तेल जास्तच लागतं, नाहीतर ते थोडं जास्त टाकायचं तेल, नाहीतर ते मग टेस्ट नाही लागत भाज्यांची. तर अशा प्रकारे मसाला नीट फ्राय करून घ्यायचा आहे आता पूर्ण. जवळपास 5 ते 10 मिनटं हा मसाला मी फ्राय केला आहे आणि तेल पूर्ण सुटून वर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता मसाला आपला फ्राय झालेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. जेव्हा आपण मसाला फ्राय करतो तेव्हा दुसऱ्या साईडला साईडच्या गॅसवर पाणी कोमट करायला ठेवायचं आहे. थंड पाणी याच्यात घालायचं नाही आहे. कोमट पाणी घातलं की टेस्ट त्याला तीच टिकून राहते, मसाल्याची टेस्ट उडून जात नाही. तर मसाला फ्राय झाल्यानंतर आता याच्यात मी कोमट पाणी घालणार आहे. कलर किती छान आला आहे तुम्ही बघू शकता भाजीला. अजून तर उकळी फुटायची, उकळी फुटल्यानंतर आणि झाकण ठेवल्यानंतर थोडा वेळ त्याला कलर खूप छान येतो. आणि ह्याच पद्धतीने तुम्ही पण करायचं, उकळल्यानंतर त्याला झाकण ठेवून उकळायचं. आणि भाजी झाल्यावर पण लगेच सर्व्ह करायची नाही कधीच, थोडा वेळ त्याला झाकून ठेवलं की त्याला तर्री बरोबर येते. तर अशा प्रकारे इथं पाणी थोडं जास्त घातलं आहे कारण वडे जे आहे ना ते पाणी सोक करून घेतात, त्यामुळे पाणी जास्त घालायचं आहे. आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. ही पतली दिसते तुम्हाला आता भाजी, पण जेव्हा आपण वडे याच्यात सोडू त्यानंतर ती घट्ट होत जाते, सोक करून घेतात ते वडे ग्रेव्ही. तर भाजीला आता उकळी फुटलेली आहे आणि उकळी फुटल्यानंतरच जे आपण पीठ भिजवून ठेवलं होतं ते असे चमच्याच्या साह्याने तुम्ही असे वडे टाकून घ्यायचे. तुम्हाला जमत असल्यास तुम्ही हाताने पण टाकू शकता, पण स्पूनने पण हे चांगले जमतात. उकळी फुटण्याच्या पहिले हे वडे टाकायचे नाहीतर ते खाली बसतील जाऊन सगळे. जेव्हा उकळी फुटली तेव्हाच ते वडे टाकायला स्टार्ट करायचं. तर अशा प्रकारे सगळे वडे इथे टाकून झालेले आहे आणि भाजी उकळू द्यायची पूर्ण. पहिले 5 मिनटं मोठ्या गॅसवर उकळू द्यायची आणि नंतर गॅस बारीक करून उकळू द्यायची. कलर तुम्ही बघू शकता भाजीला, मी दाखवते किती छान आलेला आहे. तर वडे टाकल्यानंतर 5 मिनटं मोठ्या गॅसवर उकळायची आणि वडे शिजण्यासाठी त्याला बरोबर 5 ते 10 मिनटं परत नंतर
शिजू द्यायची ही भाजी. वडे कच्चे राहतील नाही तर ते. पाच मिनटं झालेले आहे. आता गॅस बारीक केलेला आहे मी आणि त्यावर झाकण ठेवून ही भाजी शिजू देते मी. पूर्ण झाकण कधीच ठेवायची नाही, थोडं क्रॉस थोडंसं झाकणाचे उघडं ठेवायची भाजीला वाफ जाण्यासाठी. पूर्ण झाकण ठेवलं तर तुमच्या प्लेटला सगळी ती उकळी येऊन ती भाजी चिटकून जाईल आणि ग्रेव्ही सगळी निघून जाईल. तर भाजी आपली बनवून तयार आहे आणि कलर तुम्ही बघू शकता. झाल्यानंतर 5 मिनटं झाकून ठेवायची याला पूर्ण, त्याच्यानंतरच ही सर्व्ह करायची आहे. तर कलर तुम्ही बघू शकता आणि अर्थातच कांदा लिंबू आणि राईस चपातीसोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता. तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू पुढच्या रेसिपीसोबत. बाय बाय.